रोटरी क्लब ऑफ ठाणे, ॲमेगो, समर्थ भारत व्यासपीठ, आई फाउंडेशन, शिवभक्त प्रतिष्ठान, त्याचप्रमाणे घोडबंदर रोड सायकलिस्ट असोसिएशन आणि इतर संस्थांच्या संयुक्त विद्यमाने आज कोस्टल क्लीनअप ड्राईव्ह या कार्यक्रमाचं आयोजन गायमुख खडीकिनारी करण्यात आलं होतं. या ठिकाणी विविध प्रकारचा कचरा साठलेला असतो. पर्यटक येतात, पर्यटक देखील प्लास्टिक आणि इतरही कचरा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी फेकत असतात, त्यामुळे सुंदर अशा प्रकारचा खालसागरी किनारा प्रदूषित होत असतो. नेमकी ही गोष्ट लक्षात घेऊन रोटरी क्लब ऑफ ठाणे, ॲमेगोज आणि समर्थ भारत व्यासपीठ यांच्या संयुक्त सहकार्याने आज या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. एकंदर 22 संस्थांच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन गायमुख खाडी किनारा साफ करण्याचा विडा या निमित्ताने उचलला. कार्यकर्त्यांनी आपल्या हाताने या ठिकाणची संपूर्ण खाडी किनारा मोठ्या प्रमाणामध्ये साफ केला आणि बघता बघता काही वेळातच हा खाडी किनारा अक्षरशः चकाचक झाला. पर्यटक या ठिकाणी येतात आणि हा संपूर्ण परिसर प्रदूषित करत असतात, त्यामुळे पर्यटकांनी स्वतः जबाबदारी घेऊन जर खाडी किनारा व्यवस्थित ठेवला तर गायमुखचा खाडी किनारा प्रदूषित होणार नाही याकडे या संस्थांनी लक्ष वेधलं. रोटरी क्लब ऑफ ठाणे, ॲमेगोजचे अध्यक्ष श्री संजय कोयंडे, समर्थ भारत व्यासपीठाचे श्री उल्हास कारले, भट्टू सावंत आदींच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. स्वच्छ भारत आणि सुंदर भारत ह्या एका संकल्पनेच्या अंडर इंटरनॅशनल कोस्टल क्लीनअप च्या अलाइनमेंटच्या हिशोबाने आज गायमुख चौपाटी येथे स्वच्छता अभियान राबवत आहोत. बेसिकली आपण सगळ्यांच्या जीवनात खूप स्ट्रेस असतो आणि आपण जेव्हा समुद्र किनारी जातो तेव्हाच तो स्ट्रेस बस्ट होतो किंवा आपल्याला रिलॅक्स वाटतं. मग हा स्वच्छ सुंदर जो सागर आहे त्याला स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी आपली सगळ्यांची नाही का? मग इथे प्लास्टिकचा कचरा म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या आपण टाकतो त्या चांगला आहे का, याचा आपण सगळ्यांनी आता विचार करायची गरज आहे. जो आपल्या सगळ्यांचा स्ट्रेस बस्टर म्हणून काम करतोय त्याला आपण घाण देणार की छान देणार हे विचार केला पाहिजे. मी सर्व ठाणेकर नागरिकांना आवाहन करेल की आजचा तो कोस्टल क्लीनअप डे आहेच, पण त्याचसोबत रोजच आपण अशा पद्धतीच्या कचरा संकलन मोहिमेमध्ये सहभागी व्हा, आपला कचरा वर्गीकरण करा, घरातल्या घरात कचऱ्याचं वर्गीकरण करा आणि तो कचरा रोज पुनर्प्रक्रियेसाठी पाठवा. तो जर तिथेच पुनर्प्रक्रियेसाठी गेला तर आपल्याला कोस्टल क्लीनअप डेच्या दिवशी खाडी किंवा समुद्र स्वच्छ करण्याची आवश्यकता राहणार नाही. सीपी गोयंका इंटरनॅशनल स्कूल, नर्चरिंग टॅलेंट ऍट यंग एज फॉर स्कॉलास्टिक्स, स्पोर्ट्स अँड परफॉर्मिंग आर्ट्स इन ग्लोबल पर्स्पेक्टिव्ह. प्राऊड टू हॅव वर्ल्ड टॉपर्स अँड कंट्री टॉपर्स इन 10th स्टँडर्ड केम्ब्रिज एक्झामिनेशन्स. रँक्ड द बेस्ट इमर्जिंग स्कूल बाय द टाइम्स ऑफ इंडिया. For personality over percentage, CP Goenka is the intelligent choice.